श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला गणेश वाटप झालेलं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नौपाडा पोलीस स्टेशन इथे त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला. गणवेश वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालं. खरं तर खूप असा स्तुत्य उपक्रम आहे, त्याचं मी स्वागतच करतो आणि DCP गणेश गावडे यांचं खास करून अभिनंदन करतो. फक्त माझी एकच विनंती राहील महाराष्ट्र पोलीसचे DG रजनीश शेठ साहेबांना की एक परिपत्रक त्यांनी काढावं आणि महाराष्ट्रातील सर्वच खासदार आमदार यांचा वाढदिवस त्या त्या पोलीस स्टेशनला साजरा व्हावा, त्या झोनचा DCP तिथे हजर राहावा, केक कटिंग व्हावं, DCP त्या लोकप्रतिनिधीला केक भरवावा, लोकप्रतिनिधींनी DCP केक भरवावा आणि महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश वाटव त्या लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त व्हावा, ही मुभा सगळ्याच राजकीय पक्षांना देण्यात यावी. कारण मला जी काय माहिती आणि जे काय माहीत आहे त्याप्रमाणे गणवेश हा शासन गृहखातं देतो, वॉशिंग अलाउन्स देखील गृहखातं देतो, त्यामुळे ही मुभा परिपत्रक काढून DG रजनीश शेठ यांनी सर्वच राजकीय पक्षांना द्यावी. ठाण्यामध्ये राबोडी पोलीस स्टेशनला हा उपक्रम BJP राबवेल, संजय केळकरांचा वाढदिवस तिथे करतील, वर्तकनगरला काँग्रेस करेल, आम्ही ठाणे नगरला करू आणि त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांना ही मुभा देण्यात यावी आणि हा स्तुत्य असा उपक्रम आहे. गृहखात्याचेही पैसे वाचतील आणि पोलिसांचेही पैसे वाचतील. तर कुठे ना कुठे पोलिसांनी प्रश्न चिल्ला घेते, नॉर्मली बायस असतील काय नॉर्मली या गोष्टींसाठी? 100% ठाणे पोलिसांच्या वर विश्वासार्थेवर एक प्रश्नचिन्ह अशा प्रकारचे कार्यक्रम केल्यानंतर उपस्थित होईल. सर्व्हिस रूल्स प्रमाणे गणवेश हा त्यांच्या अत्यंत सर्व्हिसमधला महत्त्वाचा घटक आहे आणि जर गणवेशच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी वाटायला लागले तर पोलिसांच्या विश्वासार्थेवर ठाणेकरांच्या जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह येणार. मी तर DG मी तर स्वागत केलं या उपक्रमाचं आणि DCP गणेश गावडे यांचं अभिनंदन देखील करतो. माझी विनंती एवढीच राहील की DG रजनीश शेठ आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे असे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्र काढून सगळ्याच राजकीय पक्षांना लोकप्रतिनिधींना अशा प्रकारची मुभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये द्यावी.